ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्या स्वीकाराव्या, हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांना विविध सेवा सुविधा सोप्या व सुरक्षित पद्धतीने मिळाव्यात म्हणून महावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने आपली सर्व वीज बिल भरणा केंद्रे पोस्ट ऑफिस सोडून केंद्रीकृत संगणकीय प्रणालींवर आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व त्वरित त्यांच्या खात्यावर समायोजित होतो. तसेच यामध्ये ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी देयकाच्या भरणाची पावती हस्तलिखित स्वरूपात देऊन ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रकमेचा भरणा करताना संगणकीकृत क्रमांक असलेली संगणकीय पावतीचा आग्रह धरावा, हस्तलिखित पावती स्वीकारू नये. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in महावितरणच्या मोबाईल वर उपलब्ध करून दिले आहे. तसेच अशा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या 0.25% सूट महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सूट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.